तर आपल्याला बदक बनवण्यासाठी इथे लोकर लागणार आहे, आणि 10 नंबरचा इथे मी क्रोशा घेतलेला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर कात्री, आणि आपल्याला शिवण्यासाठी एक सुई लागणार आहे. तर इथे मी सुई एक घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. तर एक सिंपल गाठ मारायची, इथे मी सुईच्या मदतीनेच एक गाठ मारून घेते अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला 32 साखळ्या विणायच्या आहेत, 32. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 26, 27, 28, 29, 30, 31 आणि 32. आता 32 साखळ्या विणल्यानंतर काय करायचं, आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि सुईवर एक वेढा घेऊन ह्या 31व्या साखळीवर आपल्याला एक खांब विणायचा आहे. तर इथे मी हाफ डबल क्रोशा म्हणजे अर्धा खांब विणलेला आहे. तुम्ही डबल क्रोशा विणू शकता किंवा सिंगल क्रोशा सुद्धा विणू शकता, जसं तुम्हाला डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने. जर सिंगल क्रोशाने जर विणलं तर आपण ज्या 4 लाईन बनवणार आहेत त्या 4 लाईनच्या ऐवजी आपल्याला 8 लाईन विणावं लागणार आहेत. आणि जर डबल क्रोशाने जर बनवलं तर 3 लाईन जरी बनवल्या तरी चालते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा कशानेही ह्या बदक विणू शकता. तर पूर्ण मी 32 हाफ डबल क्रोशे विणून घेते. जर हाफ डबल क्रोशाने विणलं तर दिसायला व्यवस्थित दिसते, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही विणकाम. तर मी ही पहिली लाईन कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता, इथे मी 32 खांब कम्प्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, परत 2 साखळ्या विणायच्या आणि पलटून घ्यायचं. आणि पलटून घेतल्यानंतर ह्या 32 खांबावर 32 खांब असे आपल्याला 3 राऊंड करायचे आहेत. म्हणजे पहिल्या राऊंडला धरून आपले 4 राऊंड कम्प्लीट होतील. प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, कुठेही स्किप वगैरे करायचं नाही. तर इथे मी 32 खांबावर 32 खांब असं विणून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता, इथे मी पूर्ण पट्टी कम्प्लीट करून घेतलेली आहे. 1, 2, 3, 4 लाईन कम्प्लीट केलेली आहेत 32 खांबावर 32 खांब. आता परत 5व्या लाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब घालायचा आहे. म्हणजे या लाईनमध्ये सुद्धा आपले 32 मुके खांब तयार होतील. तर प्रत्येक खांबावर एक एक मुका खांब असं मी पूर्ण कम्प्लीट करून घेते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा धागा कट करून घ्यायचा आहे. तर एक पट्टीच आपल्याला लागणार आहे. आता यानंतर काय करायचं आहे, वरी आपल्याला मान विणायची आहे. मानासाठी आपल्याला आणखीन एक पट्टी विणायची, ती याला अटॅच करूनच विणायची आहे. तर सर्वात अगोदर पहिले 10 खांब स्किप करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 10 खांब स्किप करायचे. आणि 11व्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, धागा जॉईंट करायचा आहे आणि 2 साखळ्या घ्यायच्या. आणि परत इथेच आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे. म्हणजे हा आपला पहिला मुका खांब झाला. आता पुढच्या 11 खांबावर म्हणजे टोटल आपल्याला 12 खांब घालून घ्यायचे आहेत. सॉरी, इथे हाफ डबल क्रोशा करणार आहोत, अर्धा खांब. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10
11 आणि 12 हे पाहू शकता. इथे मी 12 विणून घेतलेले आहेत आणि समोर सुद्धा 10 खांब स्किप केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 1 10. तर हे टोटल आपले 12 खांब झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता काय करायचं आहे, ह्या 12 खांबावर 12 खांबाशा आणखीन 3 लाईन विणायच्या आहेत आणि चौथी लाईन मुख्या खांबाची विणायची आहे, म्हणजे टोटल आपल्या 5 लाईन तयार होतील. तर मी ह्या 5 लाईन कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता इथे मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. आता उलट्या साईडनी अशा पद्धतीने दुमती करायचं आहे आणि हे पूर्ण इथून आपल्याला शिवत जायचं आहे. पहिल्या याला एक सरकती गाठ टाकायची. तर अशा पद्धतीने एक सरकती गाठ टाकायची आहे आणि नंतर समोरासमोरील खांबावर या पद्धतीने आपल्याला शिवत जायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि जर तुमचं विणकाम जर फास्ट असेल तर अगदी तुम्ही 10 मिनिटात विणू शकता हा बदक, आणि जर थोडं स्लो असेल तर 15 ते 20 मिनिट लागू शकतात. आणि पाहू शकता किती सोपी पद्धत आहे. आता इथून इथपर्यंत यायचं आहे. जर बिगिनर जरी असाल, फक्त खांब जरी विणता येत असेल तरी सुद्धा तुम्ही हा बदक विणू शकता, एवढा सोपा आहे. तर मी इथपर्यंत विणून शिवून घेते. तर हे पाहू शकता मी इथपर्यंत शिवून घेतलेलं आहे. आता वरच्या साईडने काय करायचं, आपल्याला गोल शेपमध्ये शिवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक खांबावरून आपल्याला ही सुई अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे. आणि ओवून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण ओढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता हा धागा मध्ये घालून कट करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला स्पंज रुई वगैरे काहीही भरून घ्यायचं. तर मी इथे भरून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता इथे मी भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, विदाउट कलरच्या लोकरने चोंच विणून घ्यायची आहे. तर पुढच्या साईडने आपल्याला कुठेही धागा जॉईंट करायचा आहे. धागा जॉईंट केल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि नंतर तिथेच 1 खांब घालायचा आणि परत 1 2 3 3 साखळ्या घ्यायच्या आणि जिथे खांब घातला होता तिथेच 1 स्लिप स्टिच करायचा आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आणि दोन्ही धागे हायर करून घ्यायचे. तर हे पाहू शकता इथे मी चोन्स पण बनवलेली आहे. आता काळा धागा घेतलेला आहे. काळ्या धाग्याने आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडनी डोळे करायचे आहेत. तर मी 1 बनवून घेते. तर मी 1 डोळा अशा पद्धतीने बनवलेला आहे, पाहू शकता. आता दुसऱ्या साईडने काढायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडने व्यवस्थित चेक करून आपल्याला समोरासमोर डोळे बनवून घ्यायचे आहेत. तर ह्या खालच्या खांबामध्ये समोरासमोर येत आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही डोळे बनवून घेतलेले आहेत. आता ही काळी लोकर सुद्धा आपल्याला हायर करून घ्यायची आहे. तर पाहू शकता फ्रेंड्स किती सोप्या पद्धतीने इथे आपण बदक बनवलेला आहे. अगदी 10 मिनिटातच हा बदक तयार झालेला आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.